हेलो, वेलकम स्टूडेंट। दिस इज अवर कोर्स इज ऑटोमोबाइल इंजीनियरिंग एंड कोर्स कोड इज 22656। ओके, सो लेट्स स्टार्ट अवर टुडेज लेक्चर। आई एम मिस्टर डी आर माने फ्रॉम वीआईटी पाल मैकेनिकल डिपार्टमेंट एंड टुडे वी हैव डिस्कस अवर यूनिट नंबर सेकंड। इन दैट टॉपिक इन दैट पॉइंट इज डिफरेंशियल। ओके, यूनिट नंबर सेकंड इज ऑटोमोबाइल ट्रांसमिशन सिस्टम। ओके, सो हाउ कैन वी ट्रांसमिट द पावर फ्रॉम इंजन टू व्हील। वी हैव सीन ऑल दैट कंपोनेंट्स वन बाय वन। ओके, सो नाउ टुडेज वी हैव डिस्कस अबाउट द डिफरेंशियल। सो व्हाट इज डिफरेंशियल, व्हाट इज द नीड ऑफ डिफरेंशियल इन ऑटोमोबाइल। ओके, सो when vehicle is taking turn, outer wheel will have to travel greater distance as compared to inner wheel. ज्यावेळी आपली गाडी टर्न घेते, ओके, ज्यावेळी आपली गाडी टर्न घेते त्यावेळी आपल्याला जे टर्न आपण घेणार आहे, जर आपण राईट टर्न घेतला तर राईटचं जे व्हील आहे, ओके, त्याच्यापेक्षा लेफ्टचं जे व्हील आहे त्याला जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागतं। जे इनर व्हील जास्त, ओके, जिकडे टर्न करणार तिकडचं आतलं जे व्हील असतं त्याच्यापेक्षा बाहेरच्या व्हीलला जास्त ट्रॅव्हल करावं लागतं, डिस्टन्स जास्त कव्हर करावं लागतं। ओके, सो ही हा एक प्रॉब्लेम आहे। ओके, सो त्याच्यानंतर इफ द व्हेकल हॅज सॉलिड रिअर ॲक्सल ओनली अँड नो अदर डिवाइस देअर विल बी टेंडन्सी टू स्किड। जर व्हेकल मध्ये सॉलिड रिअर ॲक्सल आहे, ओके, आणि दुसरं कोणतंही त्याला डिवाइस नाही आहे, तर त्याच्यामध्ये समजा डिफरन्शियल हा पार्टच नाही आणि फक्त काय ॲक्सल फक्त जोडला आहे तुम्ही आणि ॲक्सलला व्हील जोडलेलं आहे, तर त्यावेळी ते स्किड होण्याचे चान्सेस जास्त आहेत, म्हणजे गाडी घसरण्याचे चान्सेस जास्त आहेत। ओके, सो हेन्स व्हील स्किडिंग इज अवॉइडेड बाय इनकॉर्पोरेटिंग द मेकॅनिझम दॅट इज डिफरन्शियल। मग हे जे गाडी स्किड होणे, ओके, स्किड जी होण्याचे जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला अवॉइड करता येतो या डिफरेन्शियलमुळे। ओके, कारण पॉवर आपण कंट्रोलमध्ये व्हीलला देऊ शकतोय थोडक्यात। डिफरेन्शियलमुळे काय होतोय, जी इंजिनकडनं पॉवर येणार आहे किंवा ट्रान्समिशन शाफ्टमधून प्रॉपेलर शाफ्टमधून जी पॉवर येणार आहे ती कंट्रोलेबल आपण व्हीलला राईट और लेफ्ट हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने देऊ शकतो। म्हणजे लेफ्टला जर जास्त पॉवर पाहिजे असेल राईट पेक्षा तर ती देऊ शकतो, राईटला जास्त पाहिजे असेल लेफ्ट पेक्षा तर ती पॉवर आपण डिफरन्शियलमुळे वेगवेगळ्या प्रमाणात ती पॉवर आपण देऊ शकतोय। ओके, आणि चौथं नेक्स्ट फोर्थ पॉइंट इज डिफरन्शियल रेड्यूस द स्पीड ऑफ इनर व्हील अँड इनक्रीज द स्पीड ऑफ आउटर व्हील। When vehicle is taking turn, at the same time keep the speed of the rear wheel or when going to straight ahead. म्हणजे ज्यावेळी गरज आहे, आता ज्यावेळी टर्न घ्यायचं आहे, समजा टर्न घेताना आपल्याला काय करायचं आहे, स्पीड मध्ये डिफरन्स पाहिजे आहे, म्हणजे इनर व्हील आणि आउटर व्हील याच्यामध्ये डिफरन्स पाहिजे आहे, आणि समजा सेम स्पीडला जायचं आहे आपल्याला, सेम स्ट्रेट लाईन मध्ये आपल्याला जायचं आहे, त्यावेळी आपल्याला पाठीमागचे जे व्हील आहेत त्याला दोन्हीला स्पीड सेम देण्याचं काम हे डिफरन्शियल करते। म्हणजे टाइम टू टाइम चेंज करण्याचं, टाइम टू टाइम आपल्याला टर्न ज्यावेळी घ्यायचा आहे त्यावेळी आपल्याला स्पीडमध्ये चेंजेस पाहिजे आहेत, आणि ज्यावेळी एकसारखं आपल्याला स्ट्रेट लाईनमध्ये जायचं आहे त्यावेळी आपल्याला स्पीड मध्ये दोन्ही समान पाहिजे, दोन्ही व्हीलचं स्पीड समान पाहिजे। ओके, सो हे देण्याचं काम हे डिफरन्शियल आहे। सो दिस इज द नीड ऑफ डिफरन्शियल इन ऑटोमोबाईल। ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज वर्किंग ऑफ डिफरन्शियल। वेन व्हेकल मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन आता आपण कंडिशन बघूया की कशा पद्धतीने हे वर्किंग होणार आहे डिफरन्शियल। ओके, पहिला आपण काय कंडिशन बघूया की व्हेकल स्ट्रेट लाईन मध्ये
जर मूव होत असेल तर कशा पद्धतीने ते वर्किंग होतं. ओके, सो द पॉवर कम्स फ्रॉम प्रॉपेलर शाफ्ट टू द बेवल पिनियन विच ड्राइव्स द क्राउन व्हील. बघा पॉवर काय होणार आहे, प्रॉपेलर शाफ्ट कडून बेवल पिनियन मध्ये येणार, बेवल पिनियन मधून क्राउन व्हील मध्ये येणार, देन इट इज कॅरीड टू द डिफरेंशियल केज. मध्ये केज असतं आपण डिफरेंशियल केज म्हणूया त्याला. तो केज म्हणजे काय, त्या केज मध्ये सेट ऑफ प्लॅनेट पिनियन्स अँड सन गिअर आर लोकेटेड. म्हणजे प्लॅनेट अँड सन गिअर असं सेट आहे त्याच्यामध्ये, चार गिअरचा असा तो सेट आहे. समोरासमोर ते असतात प्लॅनेट पिनियन्स, पिनियन्स म्हणजे छोटे गिअर आणि सन गिअर म्हणजे मोठे गिअर. असे समोरासमोर गिअर काय केलेले आहेत, अटॅच केलेले आहेत आणि एकमेकाला ते अटॅच केले आहेत. त्या केजला आपण, त्याला केज असं म्हणतोय, डिफरेंशियल केज म्हणतोय. ते पुढे आपण बघूया. आपण बघा या पद्धतीनं पहिला काय असणार आहे, पिनियन आहे बघा. प्रॉपेलर शाफ्ट आला, प्रॉपेलर शाफ्ट कडे शाफ्टला काय बसवलेला, आपण पिनियन गिअर बसवलाय. पिनियन गिअरला आपण काय बसवले, रिंग गिअर बसवले. ओके, आता त्याच्यानंतर बघा हे जे स्पायडर केज म्हणतोय ना मी, तर हे बघा हे जे आपला जो हा मोठा रिंग गिअर आहे, त्या रिंग गिअरला काय केलेला आहे, असा फिक्स एक फिक्स मध्ये स्पायडर गिअर बसवलेला आहे. तो स्पायडर गिअर काय करतोय, तो या बघा स्पायडर गिअर असा, जसं हे टर्न होणार क्राउन व्हील जसं टर्न होणार, सॉरी आपलं रिंग गिअर जसं टर्न होणार, त्या रिंग गिअर बरोबर अशा पद्धतीने वेगळ्या पोझिशनला आहे बघा. दिसते तुम्हाला रिंग गिअर जशा पद्धतीने फिरेल तसं त्याच्या बरोबर आपल्याला हे फिक्स केलेलं आहे इथं. ओके, त्याप्रमाणे ते फिरणार आहे, याला काय म्हणायचं, स्पायडर गिअर. ओके, किंवा सन गिअर सुद्धा आपण म्हणू शकतो, स्पायडर गिअर म्हणा किंवा सन गिअर म्हणा. आता असे हे जे अटॅच केले साईड गिअरला, असे आता हे स्पायडर गिअर आहेत, स्पायडर गिअरला साईड गिअर असे दोन बसवलेले आहेत, त्याला आपण प्लॅनेट गिअर म्हणू शकतो. ओके, त्याला प्लॅन साईड गिअर किंवा प्लॅनेट गिअर आपण म्हणू शकतो. तर ती जी असेंब्ली अशा पद्धतीने केलेली आहे. आता बघा पॉवर कशी आली, पॉवर आली प्रॉपेलर शाफ्ट मध्ये, प्रॉपेलर शाफ्ट मधून आपल्याला, प्रॉपेलर शाफ्ट मधून जो आपला गिअर आहे. ओके, तर हा सुरुवातीचा गिअर बघा इथं जो आहे पिनियन गिअर, पहिला पॉवर आली प्रॉपेलर शाफ्ट, प्रॉपेलर शाफ्ट मधून पिनियन गिअर मध्ये पॉवर आली, पिनियन गिअर मधून आता जाणार कुठं, रिंग गिअर मध्ये. बघा पिनियन गिअर मधून आता ही रिंग गिअर मध्ये, बघा पिनियन गिअर मध्ये पॉवर आली, त्यातनं ट्रान्सफर आता पुढं नेक्स्ट स्लाइड मध्ये बघा ही रिंग गिअर मध्ये पॉवर आलेले. ओके, ऑरेंज कलर जे दाखवलेले ती पॉवर आपण डिनोट केलेले आहे, तर पॉवर ह्याच्यामध्ये आली. आता पॉवर हे फिरा लागलं कंटिन्युअस, आता त्याच्यामुळे काय होणार आहे, नक्कीच पॉवर कशात आली, हे जे केज दिले त्या केज मधलं आपण जे मगाशी बघा हे फिरणार, पॉवर ह्याला पण मिळणार. आणि पॉवर ह्याला मिळाली की ह्याच्या बरोबर हा जो स्पायडर गिअर म्हणतोय आपण, सन गिअर म्हणतोय, स्पायडर गिअर किंवा सन गिअर आपण म्हणू शकतोय. ओके, तर त्या सन गिअर मध्ये काय होणार, ही पॉवर आलेली आहे. ते फिरा लागल्यानंतर ती पॉवर कशामध्ये येणार, प्लॅनेट गिअर, हे समोरासमोर जे साईड गिअर म्हणतोय किंवा प्लॅनेट गिअर म्हणतोय आपण, या प्लॅनेट गिअर मध्ये ती पॉवर येणार. ओके, हे बघा असे प्लॅनेट गिअर मध्ये म्हणजेच साईड गिअर मध्ये ती पॉवर आलेली आहे. म्हणजे प्रॉपेलर शाफ्ट मधनं पिनियन गिअर मध्ये येणार, पिनियन गिअर मधनं सन गिअर मध्ये येणार. ओके, किंवा रिंग गिअर म्हणतोय आपण, मोठा जो गिअर आला रिंग गिअर आपण म्हणतोय, पिनियन गिअर मधनं रिंग गिअर मध्ये आले, रिंग गिअर मधनं हे केज जे केलेलं आहे, केज वर जे कनेक्ट केलेलं आहे. ओके, जो सन गिअर म्हणतोय आपण, त्या सन गिअर मध्ये, आणि सन गिअर मधून या प्लॅनेट गिअर मध्ये येणार. प्लॅनेट गिअर म्हणजे साईड गिअर, या साईड गिअर मध्ये ही पॉवर अशी, आणि तिथून आपण रेअर एक्सलला ती पॉवर पाठवणार. ओके, ही झालं कशाची कंडिशन, ज्यावेळी स्ट्रेट मोशन असते त्यावेळी, ज्यावेळी एका लाईन मध्ये स्ट्रेट लाईन मध्ये जो इक्वल पॉवर पाहिजे आहे, बरोबर आहे काय, दोन्ही व्हीलला इक्वल पॉवर पाहिजे आहे, त्यावेळी ही कंडिशन असणार आहे. तर अशा पद्धतीनं हे जे डिफरेंशियल आहे ते वर्क होणार आहे. ओके, सो नेक्स्ट हे बघा अशा पद्धतीने डिफरेंशियल हे वर्क करते, दोन्ही जे शाफ्ट आहेत ते इक्वली काय होणार, पॉवर त्याला मिळायला लागले, इक्वली स्पीडनं ते फिरायला सुरुवात होतात. आणि हीच
हे फिरते याचा हे व्हीलला पॉवर गेलेला आहे, त्यामुळे व्हील सुद्धा इक्वल स्पीडनं फिरायला सुरुवात होणार. म्हणजे पॉवर कशी आली बघा, आपण ब्लू लाईन मध्ये हे दिसते तुम्हाला, इकडून पॉवर आली, पॉवर या गिअर मधून इथं गेली, इथून याच्यात आली, याच्यातून इकडं आणि इकडं ट्रान्सफर झाली. ओके, स्ट्रेट लाईन मध्ये तुम्हाला दिसते की अशी आलेली आहे आणि ती ट्रान्सफर झालेली इकडं, अशी पॉवर. याच्यामुळे हा डिफरेन्शियल आपण याच्यासाठी आपण वापरतोय. ओके, आता कंडिशन सेकंड, कंडिशन सेकंड बघा. कंडिशन सेकंड मध्ये काय होणार आहे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, टर्न घ्यायचं आहे. ओके, एक तर लेफ्ट असेल, आता बघा आता इथं राईट टर्न घेतलेला आहे बघा, जस्ट हा असा टर्न घेतलेला आहे. आणि आता हे समजा ही व्हील आहे इथं. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे व्हील आहे बघा, कुठलं राईट साईडचं जे व्हील आहे ते त्याचं डिस्टन्स बघा, ते ट्रॅव्हल होणार ते डिस्टन्स बघा. आणि या आउटर व्हील जे आहे, हे इनर व्हील आहे, हे आउटर व्हील आहे, आउटर व्हीलचं डिस्टन्स बघा, हे आउटर व्हीलचं डिस्टन्स बघा, म्हणजे तुम्हाला याच्यात डिफरन्स कळेल की आता आपल्याला काय करायचं आहे. डिफरन्शियल काय करते की हे जे आहे इनर व्हील, त्या इनर व्हीलची पॉवर पेक्षा आउटर व्हीलच्या पॉवर, आउटर व्हीलला पॉवर जास्त देणार. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ही जी आपल्याला रेडियस आहे ही त्या प्रमाणात आपल्याला मिळणार आहे, म्हणजे ते डिस्टन्स ते कव्हर करणार थोडक्यात, कारण हाय पॉवर यायला असल्यामुळे डिस्टन्स याला जास्त कव्हर करायचं आहे, त्यामुळे हे हाय पॉवर दिल्यामुळे हे डिस्टन्स ते कव्हर करू शकणार. ओके, पण इनरला पॉवर कमी पाहिजे, कारण इनरला कमी डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे. ओके, म्हणजे ज्यावेळी व्हेकल टेकिंग अ टर्न, त्यावेळी डिफरन्स बिटवीन द टू व्हील, डिफरन्स बिटवीन द पॉवर ऑफ टू व्हील, हे कोणामुळे शक्य आहे, डिफरन्शियलमुळे. ओके, आता ते कसं आहे बघा, तर आता इथं लक्षात येते तुमच्या, इथून पॉवर आलेले आणि इकडं पॉवर काय झालेलं आहे, जास्त प्रमाणात दिलेलं आहे, इकडे जास्त प्रमाणात दिलेले आहे. आता कसं आहे ते कशा पद्धतीने होते ते तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, हे जे आपला जो सन गिअर आहे, तो सन गिअर स्वतः भोवती पण फिरतोय, आणि ह्या पूर्ण रिंग गिअर त्याला फिरवते. म्हणजे बघा असा हा रिंग गिअर भोवती पण फिरायला लागलाय, बरोबर आहे, रिंग गिअर जसं फिरायला, कारण का रिंग इथं फिक्स केलेलं आहे, हे जसं फिरेल तसं हे रिंग गिअर बरोबर पण फिरायला लागलाय, आणि हा स्वतः भोवती पण फिरतोय. लक्षात आलं, हा स्वतः भोवती पण फिरतोय. मग ज्यावेळी स्ट्रेट लाईन मोशन असते त्यावेळी हा स्वतःभोवती फिरत नाही. ओके, तो फिक्स असतो. आणि ज्यावेळी आता तुम्हाला ज्यावेळी टर्न घ्यायचा आहे, टर्न घेतल्यानंतर आता काय होणार बघा, टर्न घेतल्यानंतर याची जी हा जो सन गिअर काय करतोय, हा सन गिअर या साईडला जास्त काय करतोय, प्रेशर देतोय थोडक्यात, या साईडला जास्त प्रेशर देतोय. आणि हा याला काय होते, स्पीड यांचं स्पीड मध्ये डिफरन्स, स्पीड डिफरन्शिएट होते. हा जास्त इकडे गेल्यामुळं, दाबल्यामुळं इकडे काय होते, पॉवर हाय स्पीडनं इकडं पॉवर जास्त, दोघांच्यात मध्ये स्पीड मध्ये डिफरन्स येतोय, म्हणजे हे स्पीड आणि हे स्पीड याच्यामध्ये डिफरन्स स्पीड तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्यामुळेच आपण ज्यावेळी टर्न किंवा उलटा म्हणजे लेफ्ट टर्न असेल समजा, तर या इकडं जसं दाखवलंय की इथे या डायरेक्शन दाखवले, त्यावेळी तो दुसऱ्या समजा आपण राईट टर्न घेतला तर राईट टर्नला ते इकडं ट्रान्सफर होणार आणि लेफ्ट टर्नला ते या साईडला ट्रान्सफर होणार पॉवर. त्यामुळे कमी जास्त पॉवर देण्याचं काम ह्या सन गिअरचं आहे, या सन गिअरचं आहे कमी जास्त पॉवर देण्याचं काम. ओके, सो अशा पद्धतीनं
तो काय करतोय, पॉवर ट्रान्समिट करतोय. ओके हे बघा, आता इथं स्पीड, इथं बघा हाय स्पीडला, कारण हा काय करणार आहे, इकडं तो राईट साइडला आपल्याला स्पीड कमी पाहिजे आहे, लेफ्ट साइडला आपल्याला स्पीड जास्त पाहिजे आहे, त्यामुळे तो काय करतोय या एला हिचं स्पीड कमी करतोय. बघा तर एकच मिनिट, या जस्ट या व्हीलचं स्पीड काय करतोय तो कमी करतोय, आणि या व्हीलचं स्पीड काय करतोय तो जास्त देतो याला स्पीड. ओके, त्यामुळे ही पॉवर इकडे जास्त मिळणार, इकडे कमी मिळणार, या साइडला जी पॉवर आहे ती कमी मिळणार आणि इकडे जास्त पॉवर मिळणार. ओके, त्यामुळे हा टर्न त्याला बसतोय आणि हा कमी टर्न, हे जे व्हील आहे इनर व्हील, इनर व्हील कमी स्पीड न फिरणार आणि हे हाय स्पीड न फिरणार. ओके, सो सेम याच पद्धतीनं समजा आपण लेफ्ट टर्न घेतला, तर लेफ्ट टर्नला काय होणार आहे, इकडचं व्हील जे आहे त्याला जास्त स्पीड पाहिजे आहे आणि इकडचं व्हील आहे त्याला कमी स्पीड पाहिजे आहे. मग तो काय करणार, इकडं मूव होणार आणि त्यावेळी इकडं तो काय करणार, याचं स्पीड कमी करणार आणि या जे राईट साइड आहे त्या राईट साइडला तो काय करणार, जास्त पॉवर देऊन हे मूव करणार. ओके, हाय स्पीडने अशा पद्धतीने इज अ वर्किंग आहे. सो दिस इज अ, आणि हे सगळं डिफरेंशियल एका कव्हर मध्ये, याला ओपन कव्हर आहे, ओपन डिफरेंशियल म्हणतो याला आपण, हे आपण असं कव्हर याला फिटिंग केलेलं आहे. सो व्हेन व्हीकल टेक अ टर्न, इनर व्हील एक्सपिरियन्स रेजिस्टन्स टेंड्स टू रोटेट इन अपोजिट डायरेक्शन. जे आपण मगाशी आता सांगितलं, बघा इनर व्हीलला काय होणार आहे, रजिस्ट करण्याचं काम, तो छोटा गिअर जो आहे, जो त्याला आपण सन गिअर, सॉरी सन गिअर जो आहे तो सन गिअर करतोय आणि ड्यू टू दिस प्लॅनेट ओपिनियन स्टार्ट रोटेटिंग अबाउट देअर ओन एक्सिस अराउंड द सन गिअर अँड ट्रान्समिट मोर रोटरी मोशन टू द आउटर साइड ऑफ सन गिअर, सो दॅट आउटर सन गिअर रोटेट फास्टर दॅन द इनर सन गिअर. त्यामुळे आउटर सन गिअर आहे तो इनर पेक्षा जास्त प्रमाणात तो फिरायला सुरुवात होतो. Therefore, the outer road wheel runs faster than the inner road wheels, covers more distance to negotiate a turn safely. Okay? So, अशा पद्धतीने याची डायग्राम आहे. क्राउन व्हील हे बघा, हे बेवल पिनियन क्राउन व्हील, ज्याला आपण रिंग गिअर म्हणलो, तो हा रिंग गिअर आणि हा पिनियन गिअर, बेवल पिनियन मध्ये इकडं आपल्याला इंजिन कडून पॉवर आली सॉरी तर इंजिन कडून आपल्याला पॉवर आली. ओके, आणि ती अशा पद्धतीनं हे जे केज म्हणायचं, याला आपण याला केज म्हणायचं, याच्यामध्ये हे प्लॅनेट गिअर आणि हा सन गिअर. ओके, म्हणजे आपल्याला जे ही ट्रान्सफर होणार आहे पहिला प्लॅनेट गिअर मध्ये आणि मग प्लॅनेट गिअर, त्यानुसार आपल्याला सन गिअर मध्ये, सन गिअर मधून एक्सलला तो पॉवर देतो. ओके, सो दिस इज द वर्किंग ऑफ डिफरेंशियल. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज दॅट एक्सल सो नेक्स्ट पार्ट इज अ फ्रंट एक्सल. सो व्हाट इज अ एक्सल, एन एक्सल इज अ सेंट्रल शाफ्ट व्हिच इज यूज्ड टू मूव रोटरी मोशन टू व्हील
म्हणजे एक्सेल हा एक सेंट्रल शाफ्ट आहे जो काय करतोय रोटरी मोशन देतो व्हीलला. ओके सो फॉर व्हील्ड व्हीकल द एक्सेल मे बी फिक्स्ड टू द व्हील्स और रोटेटिंग विथ देम और फिक्स्ड टू द व्हीकल विथ द व्हील रोटेटिंग अराउंड द एक्सेल. म्हणजे एक्सेल जो आहे तो व्हीलला एकतर फिक्स केलेला आहे किंवा व्हील बरोबर तो रोटेट सुद्धा होतो. काही एक्सेल आहेत जे फिक्स आहेत आणि नुसतं व्हील रोटेट होते आणि काही एक्सेल आहेत जे व्हील बरोबर ते रोटेट होतात. इन सम केस बिअरिंग और बुश आर प्रोव्हाइडेड ॲट द माउंटिंग पॉइंट वेअर द एक्सेल इज सपोर्टेड. मग समजा एक्सेल फक्त काय करायचं आहे फिक्स आहे आणि व्हील फक्त फिरणार आहे तर त्या ठिकाणी बिअरिंग किंवा बुश प्रोव्हाइड केलं जातं ज्याच्यामुळे त्या ते व्हील फिरतात. ओके सो एक्सेल इज त्यामुळे त्याला एक्सेल त्यांना सपोर्ट करतो. इन द लेटर केस बिअरिंग और बुशिंग साइड्स इन साइड सेंट्रल होल इन द व्हील टू अलाउ द व्हील और गिअर रोटेट अराउंड द एक्सेल. इट कॅरीज द वेट ऑफ द फ्रंट पार्ट ऑफ द ऑटोमोबाईल एज वेल एज फॅसिलिटेट द स्टेरिंग अँड ऍब्सॉर्ब द शॉक्स ड्यू टू रोड सर्फेस इरेग्युलरिटी. म्हणजे शॉक ऑब्झॉर्बरचं काम सुद्धा काही प्रमाणात एक्सेल करतो. एक्सेल जो आहे तो व्हीकलचं जे वेट आहे पूर्णपणे ते पूर्णपणे वेट तो काय करतो कॅरी करतो. ओके त्यानंतर स्टेअरिंगची जी फॅसिलिटी आहे ती स्टेअरिंग प्रमाणे टर्न व्हायचं काम सुद्धा एक्सेल करत असतो. ओके सो अशा वेगवेगळ्या गोष्टी जे वेगवेगळे फंक्शन्स आहेत ते एक्सेलचे आहेत. इट इज मेड व्हेरी रबस्ट इन कन्स्ट्रक्शन ॲज इट इज सब्जेक्टेड टू नंबर ऑफ रोड शॉक्स. आणि त्याचं कन्स्ट्रक्शन हे कशा पद्धतीनं रोड शॉक्स आहेत रोड कशा पद्धतीनं आहेत तर तशा पद्धतीने त्याचं कन्स्ट्रक्शन हेवी असं रबस्ट कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. ओके सो याच्यामध्ये इन जनरल देर इज अ टू मेन टाइप्स ऑफ एक्सेल नोन ॲज अ लाईव्ह फ्रंट एक्सेल अँड डेड फ्रंट एक्सेल. ओके सो फ्रंट लाईव्ह फ्रंट एक्सेल फ्रंट एक्सेलचे आपण फक्त टाईप बघूया. आपण सो एक्सेलमध्ये आपण फ्रंट एक्सेल आहे रेअर एक्सेल आहे स्टब एक्सेल आहे असे तीन एक्सेल तीन टाईप येतात. पण त्यामधला आपण जो सुरुवात बघणार आहे आपण स्टार्टिंग करणार आहे दिस इज द फ्रंट एक्सेल. सो या फ्रंट एक्सेलचे दोन टाईप आहेत एक म्हणजे लाईव्ह फ्रंट एक्सेल आणि दुसरा म्हणजे डेड फ्रंट एक्सेल. आता हा जो दिसतोय तुम्हाला फ्रंट एक्सेल जो दिसतोय ओके ह्याला आपण लाईव्ह फ्रंट एक्सेल आपण म्हणू शकतो. ओके बघा याच्यामध्ये काय काय कंपोनेंट आहेत. एक म्हणजे ड्राईव्ह शाफ्ट आहे एक्सेल हाऊसिंग आहे याच्यावर एक्सेलवर हाऊसिंग असतं म्हणजे एक्सेल तुम्हाला डायरेक्ट असा दिसत नाही. ओके त्याच्यावर कव्हर असतं त्याला आपण एक्सेल हाऊसिंग असं म्हणतो. तर हा मध्ये डिफरन्शियल आहे बघा डिफरन्शियल पासून इकडे एक एक्सेल इकडे एक एक्सेल असे दोन एक्सेल प्रोव्हाइड केले आहेत. आणि हे लाईव्ह एक्सेल आहेत. लाईव्ह एक्सेल म्हणजे ही पॉवर लाईव्ह एक्सेल म्हणजे ही पॉवर जे ती पॉवर पुढे ट्रान्समिट करण्याचं काम कोण करते ते एक्सेल करते. आणि त्या एक्सेलला इथे व्हील बसवलेले आहेत. एक्सेलवर काय केले आहेत व्हील बसवलेले आहेत. ओके सो दिस इज अ लाईव्ह एक्सेल. सो लाईव्ह फ्रंट एक्सेल इट इज द फ्रंट एक्सेल कंटेनिंग द डिफरन्शियल मेकॅनिझम थ्रू विच इंजिन पॉवर इज ट्रान्समिटेड टू फ्रंट व्हील. म्हणजे मी आता जे सांगितलं की इंजिन कडनं जी पॉवर आलेली आहे ती आपण जी डिफरन्शियल मध्ये दिली त्या डिफरन्शियलची पॉवर ट्रान्समिट पुढे करण्याचं व्हीलला देण्याचं काम हे लाईव्ह फ्रंट एक्सेल करते. म्हणून त्याला लाईव्ह जिवंत फ्रंट लाईव्ह फ्रंट एक्सेल असं म्हणतोय. सो फॉर टर्निंग द फ्रंट एक्सेल अ कॉन्स्टंट वेलॉसिटी जॉईंट आर प्रोव्हाइडेड इन द हाफ एक्सेल शाफ्ट ऑफ द स्टेअरिंग मेकॅनिझम. म्हणजे ह्याला काय केलं असतं फॉर टर्निंग जर टर्न आता व्हेकल जर समजा टर्न करायचं असेल तर त्याला कॉन्स्टंट वेलॉसिटी जॉईंट्स त्याला वेलॉसिटी जॉईंट्स काय केले असतात प्रोव्हाइड केले असतात हॅफ एक्सेलला. त्याच्यामुळे ते आपल्याला पाहिजे तसं आपण शाफ्ट जे आहे ते आपण पाहिजे त्या दिशेला आपण टर्न करू शकतो. ओके सो द कॉन्स्टंट वेलॉसिटी जॉईंट्स प्रिव्हेंट द पॉवर लॉस थ्रू द हाफ एक्सेल शाफ्ट अँड हेल्प्स द टर्निंग द स्टब एक्सेल अराउंड द किंग पिन. आणि कॉन्स्टंट वेलॉसिटी जे जॉईंट्स आहेत त्याला म्हणजे त्यातून पॉवर लॉस होऊ नये म्हणून म्हणजे हाफ एक्सेल शाफ्ट मधून पॉवर लॉस होऊ नये
म्हणून त्याला एक काय केलं आपण स्टब ॲक्सल प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, टर्निंग द स्टब ॲक्सल, ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहे स्टब ॲक्सल. सो त्याच्यामध्ये किंग पिनच्या भोवती तो स्टब ॲक्सल आहे, तो तिथं प्रोव्हाइड केला आहे. ओके, सो नेक्स्ट वन इज अ डेड ॲक्सल, डेड फ्रंट ॲक्सल. डेड फ्रंट ॲक्सल इज अ रिजिड ॲक्सल कॉल्ड ॲज डेड ॲक्सल. रिजिड ॲक्सल जो हलत नाही, जो डेड आहे, त्याला आपण डेड फ्रंट ॲक्सल, म्हणजे फ्रंटला म्हणजे आपण जे फ्रंट ड्राईव्ह व्हील म्हणतोय, फ्रंट ड्राईव्ह व्हील, फ्रंटला जिथं इंजिन आहे आणि फ्रंटला फ्रंट व्हील, सॉरी, किंवा फ्रंट ड्राईव्ह व्हील म्हणजे इंजिन कडून पॉवर जी आलीय ती फ्रंट व्हीलला पहिला द्यायची आहे, तर त्याला आपण तिथं जे ॲक्सल बसवणार ते फ्रंट, आपल्याला लाईव्ह फ्रंट ॲक्सल आपण बसवणार. आणि समजा काही ठिकाणी इंजिनची पॉवर ही पाठीमागच्या व्हीलला दिली जाते, म्हणजे रिअर ॲक्सलला, ओके, त्यावेळी तो फ्रंट ॲक्सल तिथला जो असतो तो डेड असणार आहे. ओके, सो डेड फ्रंट ॲक्सल ट्रान्समिट द वेट ऑफ द फ्रंट पार्ट ऑफ द व्हेकल, म्हणजे तो फ्रंट ॲक्सल जो आहे त्यावेळी तो पुढं जे वेट पूर्ण येणार आहे गाडीचं ते कॅरी करण्याचं काम हा फ्रंट डेड फ्रंट ॲक्सल करतो. सो द डेड फ्रंट ॲक्सल ट्रान्समिट द वेट ऑफ द फ्रंट पार्ट ऑफ द व्हेकल टू द रोड सरफेस थ्रू द फ्रंट व्हील. ओके, सो इट ऑल्सो कॅरीज द स्टेअरिंग मेकॅनिझम अँड ॲब्सॉर्ब शॉक ड्यू टू रोड व्हेरिएशन. आणि त्याच वेळेला डेड फ्रंट ॲक्सल काय करतोय, स्टेअरिंग मेकॅनिझम आहे जे टर्न करायचं आहे ते स्टेअरिंग मेकॅनिझम तो कॅरी करतोय पूर्ण. ओके, तो त्याच्यावर स्टेअरिंग मेकॅनिझम आपण बसवलेलं असतं आणि तो शॉक ॲब्सॉर्ब पण करतो काही प्रमाणात, म्हणजे रोडचे इरेग्युलरिटी रोड जे आहे. ओके, तर त्यावेळी शॉक जो गाडीला मिळणार तो ॲब्सॉर्ब करण्याचं काम सुद्धा डेड फ्रंट ॲक्सल करतो. ओके, सो अशा पद्धतीने हा लाईव्ह तुम्हाला डेड ॲक्सल, लाईव्ह फ्रंट ॲक्सल तुम्हाला बघायला मिळेल. ओके, सो अशा पद्धतीनं, सो डेड ॲक्सल आर दोज ॲक्सल विच डू नॉट रोटेट, म्हणजे आपण स्पष्टपणे सांगू शकतो की तो रोटेट होणार नाही. सो दीज ॲक्सल्स हॅव सफिशियंट रिजिडिटी अँड स्ट्रेंथ टू टेक अ वेट. त्यामुळे सफिशियंट, त्याला सफिशियंट असं स्ट्रेंथ आणि वेट असते जे प्रोव्हाइड केले असते ज्याच्यामुळे तो वेट कॅरी करतो. द एंड ऑफ द फ्रंट ॲक्सल आर सुटेबली डिझाईन टू अकोमोडेट स्टब ॲक्सल. याच्या पुढं फ्रंट एंडला आपण काय केलेलं आहे की सुटेबली त्याला अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे की तो काय करेल, स्टब ॲक्सल त्याच्यावर बसेल. ओके, तर स्टब ॲक्सल असतात ते आपण नेक्स्ट बघणार आहे. त्यामुळे ह्याला आपण हा जो आहे तो डेड ॲक्सल आहे बघा. ओके, हा काही टर्न होत नाही, रोटेट होत नाही. लाईव्ह ॲक्सल आहे तो रोटेट होणार तो पॉवर, पण हा रोटेट होत नाही. ओके, सो हा सुद्धा फ्रंट ॲक्सलच आहे. हे आपण जे टाईप बघालो ते फ्रंट ॲक्सल, म्हणजे दिस इज अ फ्रंट डेड ॲक्सल. ओके, सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ फंक्शन and requirements of front axle. So it is made very robust in construction as it is subjected to number of road shocks. So सगळ्यात महत्त्वाचं construction robust पाहिजे, strong पाहिजे, rigidity पाहिजे, ज्याच्यामुळे तो road shocks ला काय होणार तो absorb करणार. It must withstand the weight of the front and rear part of the automobile. म्हणजे गाडीचं वेट जे आहे फ्रंटचं ते ॲक्सलवर येणार. ओके, ऑटोमोबाईलचं, तर त्यावेळी तो टिकला पाहिजे त्या वेटला, ही तिची रिक्वायरमेंट आहे. इट फॅसिलिटेट द स्टेअरिंग अँड ॲब्सॉर्ब द शॉक्स ड्यू टू रोड सरफेस इरेग्युलरिटी. म्हणजे आपण असे बघितलंच की त्याच्यात अशी फॅसिलिटी पाहिजे की तो स्टेअरिंगचं एक तर स्टेअरिंग तो करू शकेल, म्हणजे स्टेअर करू शकेल आणि ॲब्सॉर्ब शॉक करू शकेल. ओके, तो टर्न करू शकेल आणि
शॉक ऍबसॉर्ब पण तो शॉक ऍबसॉर्बचं काम त्याने केलं पाहिजे. सो इट सर्व्स टू ट्रान्समिट टॉर्क टू व्हील अँड मेंटेन पोझिशन ऑफ व्हील स्टेडी अंडर हेवी लोड रिलेटिवली टू इच अदर अँड टू व्हेकल बॉडी. म्हणजे हा काय करणार, ट्रान्समिट टॉर्क ट्रान्समिट करणार, व्हीलचं जे टॉर्क आहे तो ट्रान्समिट व्हीलला करण्याचं काम हे सुद्धा त्याला करावं लागणार. आणि ते जे व्हीलची पोझिशन आहे ते स्टेडी हेवी लोड मध्ये ती व्हील स्टेडी ठेवण्याचं काम सुद्धा या फ्रंट ऍक्सलचं आहे. ओके, इट ऑल्सो पोझिशन्स द अँगल ऑफ द व्हील हब एज अन इंडिपेंडेंट सस्पेन्शन टू द लेफ्ट अँड राईट सो एज टू प्रोव्हाइड स्मूथ राईड. सो याच्यात हे व्हीलला व्हील हबला अशा पद्धतीने ही जी पोझिशन आहे की जे इंडिपेंडेंट सस्पेन्शन लेफ्ट आणि राईटला जे स्मूथ राईड होण्यासाठी जे सस्पेन्शन पाहिजे, ओके, ते स्मूथ सस्पेन्शन प्रोव्हाइड करण्याचं काम हे फ्रंट ऍक्सल करणार. ओके, सो व्हॉट इज अ कॉम्पोनंट ऑफ फ्रंट ऍक्सल? तर फ्रंट ऍक्सल मध्ये कोणते कोणते कॉम्पोनंट आहे बघा. ऍक्सल बीम, फर्स्ट वन इज ऍक्सल बीम. इट इज अ मेजर कॉम्पोनंट ऑफ द फ्रंट ऍक्सल. ऍक्सल बीम म्हणतोय आपण. ओके, हा फ्रंट ऍक्सल मधला मेजर कॉम्पोनंट आहे. दे आर स्ट्रेट ऍक्सल, डबल ड्रॉप ऍक्सल आणि फुल्ली ड्रॉप ऍक्सल. याचे तीन टाईप येतात एक्सल बीम मध्ये. ती बीम आडवी तुम्हाला शाफ्ट जो दिसतोय त्याच्यामध्ये तीन टाईप असतात, स्ट्रेट एक्सल असतोय, डबल ड्रॉप एक्सल असतो आणि फुल्ली ड्रॉप एक्सल असतो. दीज आर मेड बाय ड्रॉप फोर्जिंग फ्रॉम स्टील हॅव्हिंग 0.4% कार्बन और 1.3% निकेल स्टील. याच्यामध्ये 0.4% कार्बन ओके वापरलेला आहे. सो ड्रॉप फोर्जिंग जे आहे ही प्रोसेस कुठली आहे, ड्रॉप फोर्जिंग, फोर्जिंग पासून बनवलेले हे शाफ्ट्स आहेत. सो द फ्रंट ऍक्सल इज मेड ऑफ आय सेक्शन ऍट सेंट्रल पोर्शन व्हाइल द एंड्स आर मेड आयदर सर्क्युलर ऑर इलेप्टिकल. म्हणजे सेक्शन थोडासा चेंज आहे, मध्ये सेक्शन जो आय सेक्शन त्याला प्रोव्हाइड केला रिजिडिटीसाठी, स्पेस मोठा मिळण्यासाठी आय सेक्शन, आणि साईडला जे आहे त्याच्या एंडला ते सर्क्युलर किंवा इलिप्टिकल शेप असा त्याला दिलेला आहे. I section construction takes bending loads due to the load of the vehicle and also torque due to braking of the vehicle. त्यामुळे I section मुळे काय झाले, जे बेंड होणार आहे, समजा बेंड होण्याचे चान्सेस हा काय करतो, अवॉइड करतो. ओके, द I section construction takes bending load, bending load जो त्याच्यावर आहे तो घेण्याचं काम हा I section करतो. त्यामुळे कारण व्हेकल वर लोड आला की सेंटरला येणार आणि सेंटरला I section त्यामुळे प्रोव्हाइड केलं आहे. सो ऑल्सो द टॉर्क ड्यू टू ब्रेकिंग ऑफ द व्हील. आणि जे ब्रेक आपण देणार व्हीलला, आपण ब्रेक लावतोय त्यावेळी त्याच्यात रोड टॉर्क काय होतो, टॉर्क बसतोय. ओके, टॉर्क आणि लोड या दोन्ही गोष्टीमुळे तो बेंड होण्याचे चान्सेस सेंटरला असतात, आणि त्यामुळे इथं आय सेक्शन प्रोव्हाइड केलेला आहे. तर अशा पद्धतीने आहे, तीन टाइप आहे ते बघा. स्ट्रेट, इथे स्ट्रेट ऍक्सल असतोय, किंवा याला डबल, स्ट्रेट ऍक्सल आहे किंवा याला डबल ड्रॉप, म्हणजे एकदा फर्स्ट सेकंड. ओके, याला डबल ड्रॉप ऍक्सल आपण म्हणूया. आणि तिसरा जो टाइप आहे तो फुल ड्रॉप. फुल ड्रॉप म्हणजे असा पूर्ण इथून डायरेक्ट, हा बघा डबल ड्रॉप आहे. स्ट्रेट, दिस इज अ स्ट्रेट ऍक्सल, दिस इज अ डबल ड्रॉप ऍक्सल अँड दिस इज अ फुल ड्रॉप ऍक्सल. असे फ्रंट डेड ऍक्सलचे टाईप आहे. दिस इज, आपण हे जे बघावले होते फ्रंट डेड ऍक्सलचे टाईप बघा लावले. ओके, त्याच्यामध्ये स्ट्रेट ऍक्सल, डबल ड्रॉप ऍक्सल आणि फुल ड्रॉप ऍक्सल. आता हे जे आहेत ते टर्न होणार नाही, डेड ऍक्सल आहे ते, लक्षात आलं. हे सगळे तिन्ही जे आहेत ते फक्त हेवी लोड जे व्हेकलचा तो घेण्याचं काम ते एक्सेल करतोय. ओके, सो किंवा शॉक ऑफसर, शॉक ऑफसरचं काम सुद्धा तो एक्सेल करतो. सो
दिस इज अ फ्रंट डेड एक्सल, स्ट्रेट एक्सल, डबल ड्रॉप एक्सल एंड फुल ड्रॉप एक्सल। So to keep the chassis height low, the center portion of the front axle is given a downdrop sweep. It reduces the swing or sway vehicle while concerning and give greater stability as well as safety at high speed. High speed la safety and stability provide karnyacha kaam sudha hard dead axle karto. The center of the gravity of the road vehicle was lowered by dropping the एंटायर सेंटर पोर्शन। तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी व्हीकल मध्ये येतात ती कमी करण्याचं काम सुद्धा ह्या डेड एक्सल करतो। सर रिजिड टाइप फ्रंट एक्सल वॉज यूज इन कनेक्शन विथ लिप स्प्रिंग, टू लॉन्जिट्युडनल लिप स्प्रिंग फिक्स टू द टू स्प्रिंग सीट ऑन द एक्सल बीम। आता ह्याच्यावर ह्या एक्सल बीम वर लिप स्प्रिंग पण प्रोव्हाइड केलेली असते, ज्याला कनेक्ट लिप स्प्रिंगला कनेक्ट हा केलेला असतो। ओके, so the main front axle beam is connected to the wheel spindle by means of king pin or spindle bolt। je main jo front axle beam hai to wheel la je inchat connection mhanje axle ani la axle sorry axle ani je wheel hai okay te wheel la ite connection je hai ti connection je hai te किंग पिन और स्पिंडल बोल्ट न प्रोवाइड केले, म्हणजे असे स्पिंडल असणार त्याला असे बोल्ट असत बघा आणि मग त्याच्यावर व्हील असत। ओके, सो असं हे स्पिंडल बोल्ट किंवा त्याला किंग पिन असते, असे किंग पिन असते। सो ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहे डिटेल मध्ये। सो ते प्रोवाइड केलेलं असेल ज्याच्यामुळे व्हील कनेक्ट होत आहे एक्सल बीमला। नंतर द फ्रंट व्हील अँड आर माउंटेड ऑन द स्टड एक्सल, स्टड एक्सलला ते फ्रंट व्हील माउंटेड केलेलं असेल। द डिफरंट फोर टाइप्स ऑफ स्टब एक्सल, आता पुढे आपण बघूया की पुढचा जो पार्ट आहे आपला तो स्टब एक्सलचा आहे। नेक्स्ट लेक्चरला आपण स्टब एक्सल डिस्कस करू। ओके, सो दिस इज अवर टुडेज लेक्चर। ओके, सो आज आपण काय काय बघितलं, एक म्हणजे डिफरेन्शियलचं काम बघितलं, डिफरेन्शियल नंतर आपण एक्सल बघितलं ज्याच्यात एक्सल मध्ये फ्रंट एक्सल जो आहे त्यात लाईव फ्रंट एक्सल आहे, डेड फ्रंट एक्सल, असे दोन फ्रंट एक्सलचे टाईप बघितले। लाईव फ्रंट एक्सल म्हणजे ज्याच्यामधन पॉवर व्हीलला मिळणार आहे आणि डेड एक्सल म्हणजे जो रिजिड आहे ज्याच्यामधन पॉवर मिळणार नाही। डेड एक्सल आर दोज एक्सल विच डू नॉट रोटेट, जो रोटेट होत नाही त्याला आपण डेड एक्सल असं आपण म्हणायचं। ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग टुडेज व्हिडिओ लेक्चर। ओके, गुड बाय।